为咗万माझे प्रयत्न चालू आहेत. गेले कित्येक दिवस तुझ्या तोंडून हे एकच वाक्य ऐकते मी पद्माकर. ओके ओके, माझ्या ज्यांनी पैशांची सोय झाली नसेल पण म्हणून तुम्हाला दोघांना उपाशी ठेवलंय का मी? अच्छा, म्हणजे आजपर्यंत आम्हाला जेवायला घालतोय ह्यातच आम्ही धन्यता मानायची, हो ना वैजू? का प्रत्येक वेळेला का माझ्या बोलण्याचा असा उलटा अर्थ लावतेस तू? कारण माझ्या आयुष्यात आतापर्यंत कोणतीच गोष्ट सरळ घडली नाही, म्हणून माझ्या आता कडवटपणा आलाय कळला? म्हणून 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 जो अगं सावर स्वतःला उपदेश नकोय पद्माकर, उपदेश नकोय मला. माणसाला कोणत्याही गोष्टीचं सोंग घेता आलं ना तरी पैशाचं सोंग कधीही घेता येत नाही. वैजू तू डॅडी ये ना बेटा ये. नाही, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला आधी. बेटा तू 5 मिनिटं थांबतेस का प्लीज? कशाला, तिलाही ऐकू दे ना काय चाललं ते, तिलाही कळायला पाहिजे काय चाललंय. यू गोइंग मॅड? खरंच सावरतो स्वतःला? तू अशीच वागत राहिलीस ना तर मी सुद्धा वेडा होईन. प्लीज चल बेटा चल.